मी उपशाखाध्यक्ष प्रवीण साळुंके यांना माझी विनंती राहील. या स्पर्धेच्या निमित्ताने बारीक बहुजन महासंघाचे सन्माननीय अनिल राठोड आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करायचं आपल्याला. महिला गट भोज मंडळ अंधेरी रावडी स्पोर्ट्स अकॅडमी विक्रोळी. भोज मंडळ अंधेरी रावडी स्पोर्ट्स अकॅडमी विक्रोळी आपल्या खेळाचे दुसरा पुकार. विशाल स्पोर्ट क्लब कुर्ला टागोर नगर मित्र मंडळ विक्रोळी आपल्यालाही खेळण्यासाठी दुसरा पुकार. पुरुष गट श्री सिद्धिगडा मंडळ. माजी शाखाध्यक्ष महेंद्र पवार यांना मी विनंती करणार आहे. विधिमंडळात आणि मंत्रालयामध्ये गेल्याच्या नंतर वाघमारे साहेबांना भेटल्यानंतर काम झालं नाही असं कधीच झालं नाही. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही घाटकोपर मधून आलो, 2 मिनिटं थांबा, तुमचं काम होईल. आणि वाघमारे साहेब इथे आपण आला आम्हाला खरोखरच आनंद झाला, कारण आपलं क्षेत्र वेगळं आणि या कलाक्रीडा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण चांगली कामगिरी करत आहात आणि कबड्डीला आपण उपस्थित दिलेली आहे. त्याबद्दल आपल्या आगमनाबद्दल आपल्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा स्वागत. आज या ठिकाणी विधानभवनाचे विधिमंडळातील आमचे सहकारी ग्रंथपाल बीपी वाघमारे सर आज या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचा देखील संघटन समितीच्या वतीने सन्मान केला जातो. महेंद्र पवार माजी शाखाध्यक्ष हे त्यांचा सन्मान करते. फोटोग्राफर गिरली के बाद ही पकड़ दे. राजन अनमोने सर क्रीडांगण क्रमांक 2. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय अतुलजी सपकाळ आपली उपस्थिती या ठिकाणी मिळालेली आहे, धन्यवाद. मी अमर मुळे यांना मी विनंती करणार सन्माननीय अतुलजी सपकाळ यांचा यथोचित गौरव करावा. तुळशी वृंदावन देऊ पंचवटी क्रीडा मंडळाचे कबड्डीपट्टू माझे कबड्डीपट्टू आमचे महामार्गदर्शक आणि सल्लागार. चालू मुंबई उपनगरी कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यकारी सदस्य महाराष्ट्र रेल्वे पोलीसचे स्पोर्ट इन्चार्ज राष्ट्रीय प्रशिक्षक आणि आमचे मित्र नेहमी पंचवटी क्रीडा मंडळाच्या पाठी गंभीरपणे उभे राहतात असे आदरणीय मिलिंदजी सावंत साहेब यांचा या ठिकाणी मंडळाचे कबड्डीपट्टू प्रवीण कुराडे सत्कार करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण मिलिंद सावंत साहेब सत्कार करायचा आहे. Thank you.
पंचवटी क्रीडा मंडळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विभाग अध्यक्ष आदरणीय गणेशजी चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली आपला कबड्डी खेळ मातीतील कबड्डी खेळ मोठा व्हावा यासाठी एक उत्कृष्ट आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खरं श्रेय हे पंचवटी क्रीडा मंडळाच्या आमच्या सर्व खेळाडूंना पदाधिकाऱ्याने दिले जाते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष गणेशजी चुक्कल यांनी पारंपरिक कबड्डीला प्रोफेशनल स्वरूप देणार असे एक मुख्य आयोजन प्रायोजक त्यांनी स्वीकारलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या कबड्डी स्पर्धेचं त्यांनी दिमागदार नेतृत्व केलेलं आहे. स्थानिक कबड्डीपटूंचा विकास व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं, मुंबई उपनगर जिल्ह्यातून नवोदित होत करून चांगले खेळाडू निर्माण व्हावे आणि सातत्याने मुंबई उपनगर जिल्ह्याचं नाव वरच्या क्रमांकावर राहण्यासाठी या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून मुंबई उपनगर संघ हा निवडला जाणार आहे. महाराष्ट्राला आणि मुंबई उपनगरला अशा गुणवंत चांगले खेळाडू मिळणार आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने आणि म्हणूनच हा संकल्प सन्माननीय गणेशजी चुक्कल यांनी केलेला आहे. हॅलो तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 2 विशाल स्पोर्ट्स क्लब कुर्ला टागोर नगर विक्रोळी. विशाल स्पोर्ट्स क्लब कुर्ला टागोर नगर मित्रमंडळ विक्रोळी आपल्या खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर आहे. या सामन्याकरता सामनाधिकारी अंतिम पुकार भवन्स मंडळ अंधेरी रावली स्पोर्ट्स अकॅडमी विक्रोळी. क्रीडांगण क्रमांक 1 भवन्स मंडळ अंधेरी रावली स्पोर्ट्स अकॅडमी विक्रोळी. या सामन्याकरता सामनाधिकारी सरपंच प्रियांका गुरव, पंत चिप्रा संतोष सिद्धी कोळी, गुणलेखिका कीर्ती खातू, वेळाधिकारी प्रशांत नाईक, थर्ड रेड मंदार पारकर. क्रीडांगण क्रमांक 1 भवन्स मंडळ अंधेरी रावली स्पोर्ट्स क्लब अकॅडमी विक्रोळी. सरपंच प्रियांका गुरव, पंत चित्रासन, गुणलेखिका कीर्ती.